रेल्वे गाड्यांमध्ये बागड्या घालातली विकणे, धुनीभंडी करणे किंवा सरळ भीक मागून गुजारा करणे अशी कामे वैदू समाजातील लोक पूर्वीपासून करत आले आहेत. सध्याच्या कोरोना संकटामुळे लॉकडाऊन असल्याने या समाजावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. महाराष्ट्रामध्ये या समाजाच्या प्रत्येक तालुक्यामध्ये वस्त्या आहेत, मात्र त्यांच्यापर्यंत कोणतीही मदत पोहोचवलेली नाहीये. अनेकांकडे शिधापत्रिका किंवा अन्य कागदपत्रे नसल्याने सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे मायबाप सरकारने आमच्याकडेही लक्ष द्यावे अशी आर्त हा वैदू समाज देत आहे. आता दिवसभर घरातील सर्वजण एकत्र असतात, त्यामुळे वाद भांडणे होतात. अनेक घरामध्ये स्त्रियांना मानसिक आणि शारीरिक छळाला सामोरे जावे लागत आहे. उद्या परिस्थिती सुधारली तरी या समाजातील जीवन पूर्ववत व्हायला वेळ लागेल, इतके ते विस्कळीत झाले आहे. सांगा जगायचं तरी कसं. संगमनेर येथे राहणारे दुर्गा शिंदे यांच्या कुटुंबामध्ये 13 जण आहे. हे सर्वजण छोट्या घरामध्ये राहतात. आज त्यांच्यापैकी कोणाच्याही हाताला काम नाही असे अनेक उदाहरण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. कित्येक वर्षापासून भटक्या विमुक्त जमातीमधील वैदू समाजाचे वास्तव्य आहे. शिक्षणापासून वंचित असल्यामुळे लिहिता वाचता येत नाही, त्यामुळे त्यांना कोरोनाविषयी व्यवस्थित समजत नाही, त्याबाबत त्यांच्यात जागरूकता नाही. वैदू समाजामधील प्रत्येक कुटुंबाची अवस्था बिकट आहे. सर्वच लोक बेरोजगार झाले आहेत, अशिक्षित असल्याने त्यांना दुसरे काही काम करता येत नाही. प्रत्येकाची परिस्थिती दयनीय आहे. लहान घरात 7 ते 15 माणसे राहतात, त्यांच्याकडील धान्य पैसे सर्व काही संपले आहे.